नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपलं स्वागत करते. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सुरूच आहे, त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी सध्या होऊ लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कामं न करताच त्या कामाची बिले अदा करण्याचा प्रकार देखील घडत आहे. परिपत्र अनुसार 3 लाखाच्या आतील कामाचे टेंडर करून घेऊन ते न करताच त्याचे बिले काढण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे काजे आणि बनकर यांनी केला आहे, असा आरोप RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. निवासी इमारती, कार्यालय दुरुस्ती, विश्रामगृह दुरुस्ती या कामावरती मोठ्या प्रमाणावरती खर्च दाखवण्यात आला आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही कामे झालेली नाहीत. तर काजी स्वतः अथवा स्वतःच्या मुलाच्या नावाने कामे करत असल्याचा आरोप देखील RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी RTI कार्यकर्ते ठाकूर यांनी केली आहे. या संदर्भात RTI कार्यकर्ते रुपेश ठाकूर यांनी चौकशीची मागणी केली आहे. ठाकूर हे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत. ठाकूर सर, शालिनी प्लस मध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, सार्वजनिक बांधकाम विभागात गलथान कारभार सुरू असल्याचा आरोप आपण करत आहात. नगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग जामखेड आणि श्रीगोंदा इथे मोठा भ्रष्टाचार झालाय. या विभागातील अधिकारी काजी आणि बनकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचं समोर आलंय. 3 लाखाच्या आतील टेंडर घेऊन ती कामे न करता तिचे बिले अदा करण्यात आलंय. या संदर्भात आम्ही वरिष्ठांना जेव्हा माहिती मागितली तेव्हा वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की काजी आणि बनकर हे आम्हाला दमदाटी करतात. या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि या संदर्भात आम्ही अमरून उपोषण करणार आहोत. या संदर्भात आम्ही काजी आणि बनकर या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पूर्ण रक्कम त्यांची मालमत्ता विकून वसूल करण्यात यावी अशी माननीय मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत. धन्यवाद रुपेश ठाकूर सर, आपण आमच्याशी बोललात. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभाराची चौकशी करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.